जय भीम जय संविधान। आपण आज या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे आणि आपण बघत आहात की या पुतळ्याजवळच जिल्हाधिकारी कार्यालय या पुतळ्याच्या अगदी समोरच आहे। तसेच अगदी 100 मीटर अंतरावर या ठिकाणी पुण्याचं कमिशनर ऑफिस म्हणजे CP ऑफिस आहे। आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी अभिजीत बनसोडे हे आज दिनांक 25 जुलैपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की भारताचं संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे। हे संविधान फक्त मानवालाच नव्हे तर या देशातील प्राण्यांना, या देशातील पशूंना, या देशातील पक्ष्यांनासुद्धा न्याय देण्याचं महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करतं। परंतु या पुणे शहर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, सावित्रीबाई फुलेंची कर्मभूमी, महात्मा फुलेंची कर्मभूमी अशा या कर्मभूमीमध्ये आज 2022 म्हणजे आजच्या या युगामध्ये पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून अन्याय अत्याचार होतोय हे म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे। हा तरुण आपल्यासोबत आपण बघत आहोत, त्या तरुणावर मुंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे, मारहाण झालेली आहे। आपण जाणून घेऊया की नेमकं काय झालेलं आहे। अभिजीत, तुमचं पूर्ण नाव काय, तुम्ही काय करता, ही घटना कधी झाली आणि काय घटना झालेली आहे आणि ही घटना झाल्यानंतर कधी झाली आणि या घटना झाल्यानंतर तुम्ही काय काय पावलं उचलली आणि तुम्हाला काय न्यायची अपेक्षा आहे? सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय भारत, जय संविधान। माझं नाव अभिजीत नंदू बनसोडे, मी राहणार गोरपडेगाव पंचशीलनगरमध्ये, शिक्षण घेतो, 12वी पास आहे आणि लॉला ॲडमिशन घ्यायचं माझं चालू आहे। तर दिनांक 12/11/2021 म्हणजेच मागच्या वर्षी एका मित्रासोबत मी त्याची मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असताना, म्हणजे त्याची वाईफ घरातून निघून गेली असती, कारणे काय असतील ते आम्हाला माहिती नाही, पण मी एक मदत करावी, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा पण कार्यकर्ता आहे गेली कित्येक वर्ष। तर त्याला मदत करावी या हेतूने मी त्यासोबत पोलीस स्टेशनला गेलो असताना तिथले जे पोलीस असे होते की नामे संदीप पाटील, प्रमोद कोळेकर, परत अरुण माने, अमोल चव्हाण आणि होळकर असे जे 5 पोलीस होते, त्यांनी माझ्यावरती म्हणजे सर्वप्रथम गेलो आम्ही आणि ते पहिले सुरुवातीला तर काय टाळाटाळ करत होते, म्हणजे दखल घ्यायच्या भूमिकेत नव्हते, तू आत्ता नको येऊ, उद्या ये असं तसं, म्हणजे नाही का टाळाटाळ करत होते की प्रत्येक ठिकाणी असंच बघायला भेटेल आपल्याला, पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर शक्यतो लवकरात लवकर ते कंप्लेंट घेत नाही। पण थोड्या वेळांनी मग त्यांना बाहेरून म्हणजे त्यांच्या घरातले पण नातेवाईक आले मुलीकडचे, तेव्हा मग प्रेशर वाढल्याने मग त्यांनी कंप्लेंट घ्यायला सुरुवात केली। सुरुवात करत असताना त्यांनी माझ्या मित्रालाच, म्हणजे मी कंप्लेंट देतो आहे, तो मित्र कंप्लेंट देतो आहे, आणि त्यालाच त्यांनी अत्यंत घाणेरड्या प्रकारच्या शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली। हे सगळं मी बाहेरून ऐकत असताना बघत असताना मला अन्याय सहन झाला नाही, त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की सर तुम्ही हे असे तुमच्या अधिकारात बसत नाही शिवीगाळ करणं, तुम्ही कायद्याने काय असेल ते त्याच्यावरती कारवाई करा असं मी त्यांना बोललो असताना त्यांनी तुम्हाला शिकवतो का, तू कोण लागून गेला, मला डायरेक्ट बाहेरून फरफडत आतमध्ये घेऊन डायरेक्ट मारायलाच चालू केलं। मग त्यांना कळकळीची विनंती करतो, सर असं नका करू, तुम्ही कायदा हातामध्ये घेत आहे, मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे, तर तू मला अत्यंत म्हणजे रागाने आणि द्वेषाने असं मारत असल्यागत ते मारत होते, त्यामध्ये प्रमोद कोळेकर, संदीप पाटील, अमोल चव्हाण, अरुण माने आणि एक होळकर म्हणून त्यांचं पूर्ण नाव मी 1-2 मिनटं सांगतो तुम्हाला। आणि हां, तर हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मी त्यांना म्हणजे ही सगळा प्रकार चुकीचा घडत होता आणि हा सगळं मी कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम, कारण की उद्या जर काय झालं तर मला एखादा पुरावा तरी वरिष्ठांना दाखवायला होईल, त्यामुळे मी कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी माझ्याकडून मोबाईल हिसकवून घेऊन त्याला पासवर्ड होता, त्यामुळे ते व्हिडिओ डिलीट करू शकले नाही। रात्री 12:30 दरम्यान हा प्रकार झाला होता, सकाळी 5 वाजेपर्यंत मला चौकीमध्ये डांबून ठेवलं, मारहाण करत होते, मेंटली टॉर्चर करत होते, मला वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्याने मला अत्यंत म्हणजे चुकीची वागणूक मिळत होती असं मला त्या ठिकाणी दिसत होतं, कारण की मी त्यांना असं काही चुकीचं बोललोच नव्हतो, जर अन्याय झालं आहे तर तो अन्याय सहन कशाला करायचा, त्याच्यावरती वाचा फोडली पाहिजे,
त्याच्यावरती आपण त्याला जाब विचारला पाहिजे की तू असं का करतो, एवढंच मी केलं तर हा माझा गुन्हा झाला का, ह्याच्यावरती मला त्यांनी सकाळी 112-117 नोटीस दिली आणि त्यावरती मला खटला दाखल केला. हा माझ्या रेकॉर्डला अजूनही दिसतो आहे आणि ह्याचा मला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो पोलीस व्हेरिफिकेशनला, म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी मला त्रास व्हावा अशा पद्धतीने त्यांनी हे कृत्य केलेले. परत सकाळी मारत असताना त्यांनी मला नाव विचारलं, मी म्हटलं अभिजित बनसोडे, तो म्हटला महाराजा आहे का प्रमोद एक होळकर म्हणून आहे, तर त्यांनी मला असं विचारलं. आणि सकाळी मी एक पाणी मागित असताना पण त्यांनी चुकीच्या पद्धतीचे मला चैन खोलून वागणूक दिली की पाणी पितोस का असं म्हटले. असं का खोलून म्हणजे कसली चैन खोलून? पॅन्टीची चैन खोलून, म्हणजे असा निंदनीय प्रकार झाला. मग हे सगळं सकाळी मग त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती व्हिडिओ डिलीट करून घेतली, मोबाईलचा जबरदस्ती अंगठा लावला आणि त्यानंतर मोबाईलमधून ती व्हिडिओ डिलीट केली. आणि ती व्हिडिओ डिलीट करून ती रिसायकल बिनमध्ये गेल्यामुळे, ड्राफ्टमध्ये गेल्यामुळे मी ती व्हिडिओ परत मिळवू शकलो. आणि सकाळी मग तिथून निघलो, सकाळी निघल्यावरती मी पहिल्यांदा ससूनमध्ये आलो. सर्वप्रथम ससूनमध्ये मी MLC रिपोर्ट तयार केला माझा, स्वतःला मारहाण झाली आहे, कशाप्रकारे मारहाण, लाथा भुक्क्या निघाला दाबला वगैरे, हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग नंतर मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन ब्रह्मानंद नाईकोडी यांना अर्ज केला त्याच दिवशी 12 तारखेला. त्याच दिवशी त्यांना अर्ज केला तर त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यावरती कारवाई केली नाही. प्लस 1 ते 2 दिवसातच 12 तारखेला अर्ज केला, 14 तारखेलाच माझ्याविरुद्ध खोटी साक्ष तयार केली. म्हणजे मला न्याय मिळावा नाही यासाठी मी अजून लढतो आहे आणि ह्यांचे पोलीस वाचावे म्हणून ह्यांनी 2 दिवसामध्ये खोटी साक्षीदार करून त्यांनी स्वतःचा केलेला गुन्हा लपवलेला आहे. आणि त्या प्रकारे जर म्हणजे त्यानंतर मी पूर्णपणे पत्रव्यवहार सुरूच ठेवला, दखल घेत नव्हते म्हणून मी आंदोलनाचा इशारा घेतला. त्यानंतर मला जबाबासाठी बोलवलं, जबाब घेत असताना त्यांनी म्हणजे एक विजयकुमार पाटील होते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे, त्यांच्याकडे तपास होता पूर्णपणे. त्यांनी मला असं विचारलं की काय नाही का थोडं मिटवता आलं तर आपण बोलूया, मिटवून घेऊ असं तसं. मी वाशा केली, मी बोललं सर असं काय बोलताय तुम्ही, असं बोलू नाही शकत. त्यांनी मी ज्याच्या विरोधात फिर्याद देतो आहे प्रमोद कोळेकर, ते तिथं त्यांना तिथे बोलवून घेतलं, म्हणजे मला धमदाटी करण्याचा प्रयत्न केला. की नंतर ते पाटील म्हणून होते, त्या पाटीलला बोलवून घेतलं. त्यांनीसुद्धा माझ्यावरती असा म्हणजे चालत आला की तू जास्त बोलतो आहे हे ते असं तसं असा धाकपट्टा दाखवण्याचा मला प्रयत्न केला. त्याच्यावरती त्यामुळं मला जबाब देताना दडपण आलं. मी जबाब व्यवस्थित देत होतो, सगळा जबाब व्यवस्थित लिहिला. आणि सदरचा जबाब देत असताना मी त्या पोलिसांचा उल्लेखसुद्धा केला की माझ्यावरती अशा अशा प्रकारे यांनी दडपण टाकले. तर असंच उल्लेख केल्यानंतर मला मी त्यांचं स्टेटमेंट मागे, मला एक प्रत द्या ह्या स्टेटमेंटची आणि काय असेल ते मग तुम्ही पुढची कारवाई करू शकता. तर मला त्यांनी प्रत दिली नाही आणि उलटं का देत नाही याचं कारण बी सांगितलं नाही व्यवस्थितपणे. आणि मला सांगितलं की उद्या ये, उद्या तुला प्रत पण देतो आणि तू हे पण कर. मी त्यामुळं त्यावरती सही केली नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल करून विचारलं की सर सही करायला कधी आणि स्टेटमेंट कधी देत आहे माझं रिटर्न, तर त्यांनी म्हटलं की साहेब बाहेर गेलेत असं या ठिकाणी गेलेत, तू नंतर ये. म्हणजे त्यांनी सांगितलं फोन करतो म्हटले, आत्या बी कोणताही फोन आला नाही. त्यानंतर ही सगळा प्रकार झाला. त्यानंतर मी सहाय्यक पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांना मी सरळ सरळ स्पष्ट लिहिलं आहे की इथले जे पोलीस निरीक्षक असो आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक असो हे त्यांना पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती ॲक्शन घ्या. तर त्याच्यानंतर मला सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सुद्धा बोलवून घेतलं होतं आणि त्यासोबत साक्षीदारांना सुद्धा बोलवून घेतलं होतं. आम्ही साक्षीदार आणि मी स्वतः गेलेलो होतो ACP ऑफिसला गेलो असताना त्यांनी फक्त विचारपूस केली, तोंडी विचारपूस केली, कोणते लेखी व्यवहार त्यांनी केला नाही. मी त्यांना बोलत होतो की माझे साक्षीदार आहेत सोबत, त्यांचं आत्ता स्टेटमेंट घ्या, तर त्यांनी तेही केलं नाही. आणि नंतर ते ACP निघून गेले. निघून गेल्यावरती मग मी एक पत्र लिहिलं की मी अशा अशा पत्रानुसार मला कळवण्यात आलं होतं आणि ह्या पत्रानुसार मी या या तारखेला आणि या या वेळेमध्ये इथं उपस्थित आहे आणि माझ्यासोबत साक्षीदार पण उपस्थित आहेत. तर तुम्ही माझे जो काही स्टेटमेंट आहे तो घेतला नसून हे आपलं पत्र तुम्ही इन्वर्ट करून घ्यावं. तर ते पत्र त्यांना देत असताना ते पत्र पण त्यांनी इन्वर्ट करून घेतलं नाही, म्हणून ते पत्र मी संध्याकाळी लगेच पोस्टाने रजिस्टर्डली ACP ऑफिसला पाठवलं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. त्यानंतर मी हा सर्व प्रकार DCP कळवला. DCP मी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1991 अर्ज केला गुन्हा दाखल होण्याबाबत, कारण की हा सगळा प्रकार जो होत होता एक सूडबुद्धीने होत होता. मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे म्हणून हा काय करू शकतो ह्याच्यावरती, म्हणजे पहिलंच मला तशी वागणूक मिळाली होती, मला कळलं होतं की एकदम जातीवाचक चाललेलं आहे, त्यामुळे मी हा लढा देत होतो.
पण नंतर मग त्यांनी DCP मॅडमनी पण हा तपास केल्यावरती असं दिसून आलं त्यामध्ये. मी ती सगळी माहिती मागवलेली आहे, असं नाही की मी तोंडी बोलते, मीन्स माझ्याकडे ती सगळी माहिती आहे. त्यामध्ये मला असं दिसून आलं की ते जे ते मुलीकडचे जे दोन भाऊ होते, म्हणजे तिचा भाऊ आणि त्यासोबत आलेला मित्र आणि ती आई, त्या तिघांनी माझ्या विरोधात असं म्हणजे चुकीचं स्टेटमेंट दिलं आहे. जो तसा प्रकार तिकडं घडला नव्हता तसा प्रकार तिथं त्यांनी समजवून म्हणजे तो स्टेटमेंटमध्ये आलेला आहे की मी एक 100 कार्यकर्ते बोलून पोलीस चौकीमध्ये तुझ्या मुलीला संपून टाकेल. असं जर मी पोलिसांसमोर जर धमकी देत असेल तर पोलिसांनी तिथल्या तिथेच लगेच माझ्यावरती कारवाई करायला केली पाहिजे होती, पण असं कोणतंही केलं नाही. किंवा दहशत निर्माण करतो आहे म्हणून तसं माझ्यावरती कलम मी लावले नाही, म्हणजे टोटली चुकीचं झालेलं आहे हे. आणि त्यानंतर मी डिसिप्लिननं सगळं हे कळवल्यानंतरसुद्धा डिसिप्लिननं मला बोलवून घेतलं. मी ACPंच्या विरोधात तक्रार केली की मला ACP न्याय देत नाही आहे, त्यांच्यावरती अनुसूचित जाती अनुसूचित जमाते अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, कारण की तो गुन्हा असा आहे की हेतुपुरस्पर आणि म्हणजे जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे या अर्जावरती, त्यामुळे त्या अधिकाऱ्यावरती तो कलम ॲक्ट लागू होतो. त्यामुळे मी DCPंना हा पत्र व्यवहार केला. पण DCPंनी जेव्हा बोलवून घेतलं तेव्हा असे म्हटली की तुम्ही किती अर्ज केला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, ते आत्ता पण कामाला आहेत आणि असेच कामाला राहणार आहेत, आणि तू कितीही अर्ज कर मी निकालीच काढणार, परत मला साक्ष कुठले साक्षीदार आहेस, खोटं का बोलतोस, असं तसं बोलायला लागले. मी म्हटलं खोटं काय मॅडम, साक्ष घ्या ना तुम्ही, जे ती बायको निघून गेली तुम्ही आंदोलन केलं. हां, कलेक्टर ऑफिसला पण मी याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. त्यानंतरही मला कोणताही ऑफिसकडून काय दखल घेतली? दखल कोणतीही घेतली नाही आहे. आश्वासन दिले होते की कारवाई करू म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये राजेंद्र देशमुख आहेत, त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आम्ही कारवाई करू, पण आज तक कोणतीही कारवाई झाली नाही. आता तुमची मेन मागणी काय? मेन मागणी आहे की ह्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत, जे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त आणि DCP उपायुक्त परिमंडळ 5 यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कलम 4 अन्वय गुन्हा दाखल होऊन त्यांचं निलंबन व्हावं, आणि प्लस मला जे मारणारे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा सोक्षमोक्ष पूर्ण निकाल लावा. एकतर्फी निकाल लावून तुम्ही असं साबित नाही करू शकत की तुम्ही दोषी नाही आहेत. तुम्ही दुसऱ्यातर्फी पण निकाल लावला पाहिजे, दुसऱ्यांचे पण साक्ष घेतले पाहिजे आणि त्यानंतर तो निकाल लावला पाहिजे. आणि हे जर घडत असताना त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. आणि मी एक माहिती जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला मी जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावरती माहिती अधिकार मागवला असतो. तुम्हाला मारलं त्यावेळेस पोलीस स्टेशनचे CCTVचे पुरावे उपलब्ध आहेत? कॅमेराच नव्हता तिथे आतमध्ये, कॅमेरा नव्हता, त्यामुळं काहीच नाही होऊ शकत. कॅमेरा असता तर तो पूर्णपणे प्रकार उघडकीस आला असता, पण अद्याप कॅमेरा नव्हता त्यामुळं हा प्रकार दाबून राहिला, आणि जो काय आहे तो साक्ष पुराव्यावरती चालतो आहे. मग यापुढे तुमची काय भूमिका असणार? यापुढे आमरण उपोषण कंटिन्यू चालू राहणार, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा पिणार नाही. तर आपण बघितलं की या ठिकाणी अभिजित बनसोडे गेले 7-8 महिने न्यायाची प्रतीक्षा करत आहे, आणि आपल्या भारतामध्ये आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांना न्याय मिळत नसेल तर आपण सामान्य माणसाला कशा प्रकारे वागणूक दिली जात असेल याचा आपण विचार करू शकतो. मी निलेश चव्हाण सम्यक क्रांती न्यूजसाठी पुण्यावरून, धन्यवाद. जय भीम, जय संविधान.